नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। हो, तुम्ही शीर्षक वाचलं ते योग्य आहे। कदाचित या पद्धतीने हा विषय मांडल्यामुळे आपल्याला तो वाईट वाटेल, परंतु ती वास्तविकता आहे। शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपण बऱ्याच ग्रुप्समध्ये आम्ही सुद्धा जॉईन आहोत आणि बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये आम्ही हे नेहमी वाचत असतो की या शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत हा प्रकल्प सुरू झाला, या शेतकरी उत्पादक कंपनीने इतकी उलाढाल केली, या शेतकरी उत्पादक कंपनीला आज या अधिकाऱ्यांनी भेट दिली, त्याचे फोटो वगैरे या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्या ग्रुप्समध्ये सगळ्या ठिकाणी हे प्रसिद्ध होत असतात। त्याचप्रमाणे त्यांनी एखादी ॲक्टिव्हिटी केली की या विक्रीसाठी म्हणून त्यांनी एखादं दुकान उघडलं, त्याच्यासाठी लगेच वर्तमानपत्रामध्ये बातमी आणि त्याचे फोटोग्राफ सगळ्या ठिकाणी होतात, त्यांचं खूप सारं कौतुक केलं जातं। परंतु नंतर ते काय झालं याच्याबाबत कोण चौकशी करतं का? कोणीच नाही। सगळ्याजणांना फोटो काढून त्यात आनंद मिळतं, समाधान मिळतं। परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, शेतकरी उत्पादक कंपनी हा व्यवसाय आहे। अशा सगळ्या कंपन्यांचे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तपासा, त्यात उलाढाल किती झालेली आहे। त्यांचे वर्तमानपत्रामध्ये फोटो खूप आलेले असतील, परंतु त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक उलाढाल आपल्याला दिसून येत नाही, किंवा दिसत असेल ती अगदी नगण्य असते, खूप कमी असते। आपल्या गल्लीतल्या चौकातला किराणा दुकानदार सुद्धा वर्षाकाठी 1-2 कोटीचा टर्नओव्हर सहज करतो। कोण? गल्लीतला किराणा दुकानदार। आणि इतर जे व्यावसायिक आहेत ते यापेक्षा खूप मोठी उलाढाल करतात, परंतु त्यांनी कुठे बॅनर लावला आहे का की आमची आज इतकी उलाढाल झालेली आहे, आम्ही इतका टर्नओव्हर केलेला आहे, आम्ही आज ह्याचं ओपनिंग केलेलं आहे? हो, ते जाहिरात करत असतील, मार्केटिंग करत असतील, कदाचित आपल्या दुकानाचं ग्रँड ओपनिंग करत असतील, परंतु ते कशासाठी? ग्राहकांना माहिती मिळावी, ग्राहक जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी म्हणून। एक उदाहरण सांगतो, माझे एक उद्योजक मित्र आहेत आणि क्लायंट देखील आहेत, त्यांना त्यांच्या व्यवसायाचं ओपनिंग करायचं होतं। त्यासाठी त्यांच्या उद्योगामध्ये मशिनरी जायला काही वेळ होता आणि ती जागा स्पेस त्या ठिकाणी ओपन होती। त्यावेळी त्यांनी ठरवलं की आपण एक छान कार्यक्रम घेऊयात, सगळ्यांनी ते बोलूयात आणि एक जेवणाचा प्रोग्राम आपण त्या ठिकाणी ठेवूयात, अशा पद्धतीने विचार केला। त्यावेळेस त्याच्या दुसरं उद्योजक मित्राने त्याला सांगितलं, अशा पद्धतीने तुम्ही कामकाज करू नका, कारण इथे येथील लोक जेवण करतील आणि घरी चालले जातील, परंतु ज्यावेळेस मशिनरीज येतील, खऱ्या अर्थाने काम सुरू होईल, त्यावेळेस अगदी 100-100 ग्रुपने लोकांना आमंत्रित करा, 100 किंवा 50 त्याच्यापेक्षा कमी। त्यावेळी प्रत्येकासोबत बोलता येईल, आपण काय काम करत आहोत त्या समोरच्या व्यक्तीला समजून सांगता येईल, आणि त्यामधून लोकांची चर्चा झाल्यानंतर आपल्याला त्या आपल्या व्यवसायासाठी ग्राहक मिळतील, त्यासाठी त्यांनी तो कार्यक्रम ठेवले। असं त्यांनी 15-20 दिवसापर्यंत कार्यक्रम ठेवले, एका वेळी फक्त 50 गेस्टला त्यांनी आमंत्रित केलं, त्यापेक्षा जास्त नाही। सगळेजण आलेत, जेवण करून गेलेत, पण ते व्यवसायसुद्धा देऊन गेलेत। हा एक व्यापारी दृष्टिकोन असतो, व्यावसायिक दृष्टिकोन असतो आपला, एक पैसा खर्च करताना किंवा जाहिरात करताना। फक्त फोटो काढून वर्तमानपत्रामध्ये बातमी येऊन याचा आपल्या बुक्स ऑफ अकाउंटवर फरक पडत नाही, आणि शेतकरी उत्पादक कंपनी तेव्हाच टिकू शकते जेव्हा त्यामध्ये काही नफा असेल, काही व्यवसाय असेल, काही आर्थिक उलाढाल असतील, त्यावेळेस त्या कंपन्या जिवंत राहू शकतात। नाहीतर खूप जण फोटो काढतात आणि नंतर ते शेतकरी उत्पादक कंपन्या बंद पडतात, त्यामध्ये सुद्धा आपली गिनती होऊ शकते। असं व्हायला नको असेल तर आपल्या शोबाजीवर, या फोटोग्राफ्सवर किंवा इतरांकडून होणाऱ्या कौतुकावर हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण खऱ्या अर्थाने आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किती जास्त आर्थिक उलाढाल होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। नफा कमवला, जास्तीत जास्त उलाढाल केली, हे सगळे लोक फोटो काढण्यासाठी आपल्याकडे येणारच आहेत आणि आपल्याला कदाचित त्यांना अटेंड करायला सुद्धा वेळ मिळणार नाही, परंतु ते आज नको। आज आपण फक्त आपल्या उद्योगावर आणि व्यवसायावर फोन करा। आपल्या शहरात, आपल्या गावामध्ये कित्येक उद्योजक असतील, त्यांचा आपल्या 100 पटीने कदाचित 1000 पटीने जास्त मोठी उलाढाल आहे। ते आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतात, जास्त मार्केटिंग करतात, परंतु ते कधीही फोटो काढून, बॅनर काढून वर्तमानपत्रामध्ये कधीच आपली जाहिरात प्रसिद्ध करत नाही, बातमी देत नाही, कारण त्यांना व्यवसायावर फोकस करायचा असतो, या सगळ्या बाकीच्या भानगडीत ते पडत नाही। शेतकरी उत्पादक कंपनीने सुद्धा अशाच पद्धतीने उद्योजकांना आणि व्यावसायिकांना फॉलो केलं पाहिजे, तरच ते चांगल्या पद्धतीने उद्योग आणि व्यवसाय करू शकतील। मला ही गोष्ट वाटली, खंत वाटली, ती मी तुमच्यासोबत शेअर केली। कदाचित या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली नसेल, तरी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा। आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी धन्यवाद।